कार प्रिया रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासाठी भन्नाट अशी काळे चिकन ही रेसिपी घेऊन आलेली आहे आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा या ठिकाणी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुऊन घ्यायचं आल्लं लसूण पेस्ट एक वाटी आणि अर्धी वाटी काळ्या पटीचं खोबरं घेतलेलं आहे ह्याची क पट जी असते ती काळपट रंगाची असली पाहिजे लाल तिखट हळद पांढरे तीळ गरम मसाला एक बारीक चिरलेला कांदा आणि मीठ पहिल्यांदा हे चिकन आपण मॅरिनेट करण्यासाठी घेऊयात यामध्ये एक चमचा लाल तिखट हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची आता हे सर्व एकत्र एक करून पंधरा मिनिट मॅरिनेट करण्यासाठी ठेवूयात आपण जे खोबरे घेतलेले आहे ते किसनीवरती किसवून घ्यायचं किसून घेतलेलं जे खोबरं आहे ते एका पॅनमध्ये घ्यायचं आणि गॅस चालू करायचा आणि ते परतून घ्यायचं मध्यम गॅसवरतीच हे आपलं खोबरं भाजून घ्यायचं मध्ये मध्ये थोडासा गॅस मोठा करायचा बारीक आपल्या खोबऱ्याचा रंग बदलत चालला आहे इथून पुढे गॅसची आज बारीकच ठेवायची तुम्हाला खोबरं जळलं की काय असं वाटेल पण ते बारीक गॅस असल्यामुळे जळणार नाही काळपट रंगावरती आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आता आपण हे खोबरं थंड व्हायला देऊयात आणि एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालूया आणि तेल गरम व्हायला देऊयात तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कांदा घालूयात आणि तो कांदा छान असा मध्यमाचेवरती परतून घेऊयात कांदा छान असा भाजत आला की त्यामध्ये दोन चमचे आलं लसूण पेस्ट घालायची आणि ती परतून घ्यायची कांदा छान असा परतून झाला की त्याच्यामध्ये एक चमचा जिरे पावडर टाकायची एक चमचा गरम मसाला पावडर टाकायची आणि परतून घ्यायचं मध्यमाचेवरती छान असं परतून घ्यायचं याच्यामध्ये चिकन फोडणी घालताना पण तेलाचा थोडा कमीच वापर करायचा आहे यानंतर दोन चमचे लाल तिखट तिखट आपल्या चवीनुसार टाकायचं कुणाला जास्त हवं असतं कुणाला कमी आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं यात थोडंसं गरम पाणी घालायचं आणि नंतर मॅरिनेट केलेलं हे चिकन घालायचं आपण जे पांढरे तीळ घेतलेले आहे ते दोन चमचे याच्यामध्ये टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर पंधरा मिनटांसाठी गॅसची आच मंद करून याच्यावरती थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून मध्यमाच्यावरती आपलं चिकन शिजू द्यायचं आता आपलं खोबरं थंड झालेले आहे थोडंसं गरम असताना आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात आणि बघा मिक्सरला लावल्यानंतर ह्या खोबऱ्याला तेल सुटलेलं आहे एखादं मिनिट हे मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे आपल्या खोबऱ्याला छान असं तेल सुटतं तुम्ही पाहू शकता आपलं छान असं चिकन शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी जे खोबऱ्याचं तेल काढलेलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आणि छान असं परतून घ्यायचं तुम्ही पाहू शकता किती छान असा काळपट रंग आपल्या चिकनला आलेला आहे दोन मिनटांसाठी याच्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती शिजू द्यायचं दोन मिनटानंतर वरून याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपलं छान असं भन्नाट काळे चिकन तयार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असं हे आपलं भन्नाट असं काळं चिकन झालेलं आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून बघा आता आपण हे प्लेटमध्ये काढून सर्व करूयात अशाच छान छान रेसिपीसाठी आमच्या चॅनेलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा लाईक करा